रसिको नमस्कार मी पराग माटेगावकर ध्येयवेळे कलाकारच्या या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो रसिको आज आपण भेटणार आहोत अशा एका कलावतीला ज्यांनी अनेक चित्रपटातून आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे मग तो पुढचं पाऊलसारखा चित्रपट असो किंवा अवघाची हा संसार अग्निहोत्र खुलता कळी खुलेसारख्या मालिका असो त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे रसिक जेव्हा आपण या मालिका बघतो तेव्हा त्या मालिका आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग होतात आणि त्यातले कलाकार आपल्याला आपले घरातले वाटायला लागतात त्या कलाकारांपैकीच एक कलाकार ज्यांनी आपल्या सर्व रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांना भेटूया म्हणजेच मानसी मागेकर मानसई नमस्कार नमस्कार सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मी तुमचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद तुम्ही गेली किमान चाळीस वर्ष तुमच्या अभिनयाद्वारे रसिकांचं मनोरंजन करताय रंगमंचीय कार्यक्रमातून तुमची कला तुम्ही सादर करताय पण या गप्पांच्या माध्यमातून मला तुमच्या लहानपणापासूनचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल म्हणजे कुठून की अगदी तुम्ही दुसऱ्या वर्गात वगैरे असताना शिक्षकांची वगैरे नक्कल घरी येऊन करायचं <laughs> आणि आईला तेव्हा कुठेतरी लक्षात आलं की ही पोरगी काहीतरी वेगळी आहे मला त्या प्रवासापासून तिथपासून जाणून घ्यायला आवडेल दुसऱ्या वर्गात सुद्धा नाही खरं म्हणजे मग अगदी तीन वर्षाची असताना वा मला धाकटी बहीण झाली आणि माझा एक मामा मासिकाचं संपादन वगैरे करायचा आणि फोटोग्राफी पण करायचा तर त्यांनी माझ्यातला हा गुण हेरला होता तेव्हाच माझ्या एरवीच्या पण बोलण्या वागण्यावरनं आणि त्यानी मला असं त्या ललना मला वाटतं मासिक होतं त्याच्यासाठी एक छोटीशी मुलाखत घेतली तेव्हा तो मला प्रश्न विचारायचा बाळ कसा आहे <laughs> आणि मी सांगायची सेम माधुरी <laughs> <laughs> माधुरी म्हणजे माझी मोठी बहीण बर असं तेव्हापासूनच सुरू झालं मग माझी मॉन्टेसरीची शाळा चक्क भरतनाट्य मंदिरातच होती वा <laughs> स्टेजला लागूनच एका खोलीत माझी शाळा वर्ग भरायचा तर त्या माझ्या बाईंना पण माहिती होतं की ही नकला करते हिला कविता पाठ असतात मग जरा कंटाळा आला ए, मुली मुलं कंटाळली की त्या मला सांगायच्या कारण स्टेज आयत अवेलेबलच होत तिथे चल विनया विनया माझा हो, 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 विनया तांबे पूर्वाश्रमी <laughs> विनया नकला करून दाखव किंवा कविता म्हण की लगेच सुरू आमचं तयारच असायचो कायम अशी ती सुरुवात तेव्हापासूनच खरं म्हणजे झाली की मला अभिनय म्हणजे काय नाटक म्हणजे काय हे काई 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 काही कळायच्या आत किंवा मी जाणीवपूर्वक काही करण्याच्या आधीच मी काम करायलाच लागले म्हणजे वा <laughs> मला वाटतं तुमची आई छान हो। गायिका ना म्हणजे त्या काळात त्यांनी विशारद हो। वगैरे हो हो केलेलं तुम्ही पण मग गाणं वगैरे शिकला आहात ना हो गाण्याची तर आवड आमच्याकडे म्हणजे पहिली गाण्याचीच आवड आणि माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती की मी गाणं करावं मी शिकले पण म्हणजे भारत गायन समाजात शिकत होते ख्याल पर्यंत शिकलेली आहे भरतनाट्य मंदिरात पण गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या होत्या आणि संगीत नाटकांमधनं पण कामं केली त्यावेळेला हो आणि आई वडिलांचं असं म्हणणं होतं की गाणं हे खरा आनंद देतं तुम्हाला आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत साथ देत बरोबर अभिनयाचं कसं आहे की एका वयानंतर नाही करणं शक्य होत आणि आता हे सगळं क्षेत्र तर मुंबईत असल्यामुळे हो। पुण्याहून मुंबईत जाऊन काम करणं हे किती वर्षापर्यंत करू शकणार असा एक प्रश्न थोडासा येतो आणि म्हणजे शारीरिक हालचाल आणि हे खूप जास्त होते त्याच्यात तर त्यापेक्षा गाणं हे शेवटपर्यंत त्यामुळे साथ देईल तर तू गाणं केलं पाहिजेस असा त्यांचा फार आग्रह होता पण माझा एक नैसर्गिक कल म्हण किंवा ओढा होता अभिनयाकडे आणि तो मला सहज जमत गेला म्हणूनही असेल कदाचित पण अभिनय मी जास्त रमले अभिनय करण्यात तुम्ही मला वाटतं तेव्हा लहान असताना गायन स्पर्धा वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा यात कायम पुढा असायचा अगदी म्हणजे पाचवीत आमच्या शाळेत रेणुका स्वरूप हायस्कूलमध्ये होते मी आमच्या शाळेत इतकं छान वातावरण होतं ना ह्या बाबतीत सगळ्या प्रकारच्या स्पर्धा म्हणजे काव्य गायन नेमलेला विषय आणखीन नाट काय म्हणतात नाट्यवाचन नाटक इतक्या प्रकारच्या स्पर्धा असायच्या ना तेव्हा आणि सगळ्यात आमची शाळा भाग घ्यायची आणि खूप मुलींना त्याच्यातून वाव मिळायचा म्हणजे तेव्हापासून त्यांचा एक मूलभूत जी तयारी असते या क्षेत्राला आवश्यक असणारी ती शाळेत असल्यापासूनच माझी त्यामुळे झाली झालेली आणि विशेषतः राजहंश मला हो हो वाटतं त्या शाळेत रोहिणी हट्टंगडी त्याच्यानंतर मला वाटतं स्मिता पाटील स्मिता पाटील मधुरी पुरंदरे या सगळ्या अमृता सुभाष बर मधुरा पण आमच्या शाळेत होती बरं बरं म्हणजे सगळे कलाकार हो हो का <coughs> तर काय एकंदर वातावरण म्हणजे तेव्हा शाळेतलं खूपच उत्साहाचं वातावरण असायचं नाटकाच्या बाबतीत म्हणजे बाई पण आमच्या इतक्या त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायच्या ना आणि आमची कसून प्रॅक्टिस तर घ्यायच्याच पण आमची अक्षरशः एखादी आपल्या मुलाची जशी काळजी घ्यावी तशी त्या काळजी घ्यायच्या की नाटकाची प्रॅक्टिस ही शाळेच्या इतर तासांमध्ये व्हायची तर त्यामुळे मग शाळा सुटल्यानंतर सुद्धा जास्त वेळ थांबायला लागायचं मुलींना भूक लागेल किंवा कधी कधी वक्तृत्व स्पर्धांच्या तयारीसाठी त्या स्वतःच्या घरी पण आम्हाला राहायला घेऊन जायच्या आणि मग नंबर वगैरे आल्यानंतर इतकं कौतुक करायच्या बक्षिस म्हणजे स्वतःची अशी बक्षिस द्यायच्या असं खूप उत्साहाचं आणि प्रोत्साहन देणारं असं वातावरण होतं आणि खूप चांगलं काम त्यांनी केलं या बाबतीत म्हणजे वक्तृत्वाचे विषय निवडणं ती भाषणं लिहिणं किंवा कविता निवडणं हे इतकं म्हणजे छान त्याग करायच्या ती निवड फार चोखंदळपणाने केलेली असायची की ज्याला स्पर्धेत बक्षीस मिळालंच पाहिजे हमखास असं एक त्यांचं असायचं मला एक एक उत्सुकते गोटी विचारायचं की आता कसं जमाना असा आहे की आई वडील खूप सपोर्टिव्ह हो। असतात कुठेही तुला बाहेर जायचं आहे ना दिल्लीला जा मुंबईला जा कुठे छा अहमदाबादला आहे जा, जा। पण तेव्हा थोडं घरचं वातावरण म्हणजे सातच्या आत घरात परत येणे वगैरे असं असतं असायचं असा पण तुमच्याकडे वातावरण कसं होतं या बाबतीत आमच्याकडे आम असं काहीच बंधन नव्हतं कारण त्यांना जाणीव होती की अशा काही ऍक्टिव्हिटीज करायच्या तर त्याच्यासाठी जास्त वेळ देणं भाग आहे आणि स्पेशली नाट्यक्षेत्र रिहर्सल्स आल्या प्रयोग आले हो ना मग त्या बाबतीत म्हणजे मग आई वडील स्ट्रिक्ट होते की खूप नाही नाही अगदी सपोर्टिव्ह होते, होते।, होते।, होते। कधीच त्यांनी मला असं रागावले वगैरे नाहीत यासाठी आणि त्यांची आता पूर्ण परवानगीच होती म्हटल्यानंतर मग या सगळ्या गोष्टी गृहितच आहेत ना की जास्त वेळ द्यावा लागणार जास्त कष्ट तर त्या काळात माझी तब्येत पण फारशी चांगली नसायची अशक्त होते मी शाळेत असताना तर त्यामुळे हा माझ्या आईला खूप त्यामुळे कष्ट घ्यावे लागले माझ्यासाठी की स्पर्धा झाली की दुसऱ्या दिवशी मी आडवी असायची <laughs> त्यामुळे तिला खूप माझी काळजी पण घ्यावी लागली त्या काळात पण त्यांनी ते सगळं खूप मनापासून केलं आई वडील माझ्या दोघी बहिणी ह्यांनी ते खूप मनापासून केलं आणि त्यामुळे नक्कीच मी जास्त पुढे जाऊ शकू शकत त्यानंतर तुम्ही एस पी कॉलेजला जेव्हा आलात हो। तेव्हा एक पुरुषोत्तम करंडक गाजवलात हो, हो। म्हणजे उत्कृष्ट अभिनेत्रीच हो। पारितोषिक तेव्हा हो। तुम्हाला मिळालं कुठली नाटकं म्हणजे काय कुठली कुठलं नाटक होत तुम्ही जे केलेलं ज्याला पारितोषिक मिळालं स्क्वेअर पेक इन द राऊंड होल बर या नावाची एकांकिका होती आणि त्यात अगदी म्हणजे तसं म्हंटल ना तर संवाद खूप कमी होते माझ्या भूमिकेला बर एक अगदी गरीब अशा पोस्टमनची मुलगी बर म्हणजे गरिबीत वाढलेली आई नाही तिला बर वडीलच सगळं तिचं पालन पोषण करतायत आणि अशा ह्याच्यात ती शाळेपासून ती लग्न होऊन सासरी जाते आणि मग बाळणपणात ती मरते बर इथपर्यंतचा प्रवास त्या एकांकिकेत होता बर आणि अक्षरशः म्हणजे ते शाळेत एक एक अक्षर लावून वाचतेय नंतर मग कॉलेजमध्ये किंवा शाळेत गेल्यानंतरचा काही एखादा सीन होता मग लग्नाचा सीन होता तेव्हा वडिलांना अक्षरशः म्हणजे तो प्रसंगच खूप वाईटच असतो निरोप बर। घेण्याचा तर तो निरोप घेण्याचा प्रसंग होता आणि मग ती बाळणपणात मरते असा तो प्रवास दाखवलेला होता तर डायलॉग्स खूपच कमी होते मला खूपच <coughs> चेहऱ्यावर भाव प्रदर्शन जास्त होतं त्याच्यात आणि त्यावेळेचे आमचे परीक्षक होते त्यांना प्रश्न पडला होता की काय करावं म्हणजे रूढार्थानी लोकांना असं वाटतं ना की एक फुल फ्रेश रोल असेल तरच अशा प्रकारचं बक्षीस दिलं गेलं पाहिजे पण त्यांनी आउट ऑफ वे जाऊन विचार केला वा आणि की किती जास्त परिणामकारक हिने काम केलं आहे ह्याला महत्त्व देऊन त्यांनी मला ते बक्षीस दिलं तुमच्या तांबे घराण्यात सगळे कलाकार म्हणजे तुमची मोठी बहीण पण आर्टिस्ट आणि तुमचे चुलत भाऊ सुहास हो, 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 काळ असा होता की पुरुषोत्तम करंडक मध्ये तीनही भावांनी पारितोषिक काय त्याबद्दल सांगाल हो, हो। सुहासदाचीच मोठी बहीण शैला हो तर तिन्ही पहिल्यांना जेबुनिसाचे स्वप्न नावाची एकांकिका जमेन करंडक हा जमेन हा शर्वरीची आहे करेक्ट झेबुन्निसाचे स्वप्न नावाची एकांकिका केली होती आणि तिला पण केशवराव दाते पारितोषिक मिळालं होतं नंतर सुहासदा ती येते आणि माझी गोष्ट या एकांकिका लिहिल्या होत्या आणि त्यांनाही लेखकाचं बक्षीस त्यालाही मिळालं होतं आणि मग तिसरी मी मला पण त्या एकांकिकेकरता केशवराव दाते पारितोषिक मिळालं अशी ती एक परंपरा आमच्या घराण्यात निर्माण झाली होती नंतर शर्वरी <laughs> ते बरोबर ब्लड मधन येतच शर्वरी oh, पण छान एक आर्टिस्ट आहे <coughs> त्यानंतर तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेत खूप नाटकांमधून काम केली त्याबद्दल काय सांग झालं oh, oh. की पुरुषोत्तम करंडक मध्ये बक्षीस oh, मिळाल्यानंतर oh, oh. आपोआपच एक ओपनिंग मिळालं oh. की पुण्यातही खूप वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या oh, एकांकिकांच्या स्पर्धा राज्य नाट्य स्पर्धा कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा संगीत नाटकाच्या स्पर्धा अशा खूप स्पर्धा पुण्यात असायच्या आणि मग नॅचरली आपोआपच त्या स्पर्धांमध्ये भाग घेतला गेला अनेक म्हणजे पुरुषोत्तम करंडक मिळाल्यापासूनची पुढची पाच सहा वर्षं मी सतत काही ना काहीतरी करतच असायची म्हणजे वर्षाला तीन नाटकं दोन तीन एकांकिका त्याच वेळेला मी नोकरी पण करत होते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी पण मला एक कलाकार म्हणूनच मिळाली होती त्यांच्या एका नाटकात मी गेस्ट आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं आणि ते त्यावेळेचे कमिशनर डीजी प्रधान म्हणून होते फार गुणग्राहक व्यक्तिमत्व होतं त्यांचं तर त्यांनी मला ऑफर दिली की आमच्या इनकम मध्ये येऊन काम करशील का wow. कारण त्यांच्या पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेलफेअर uh... कोऑर्डिनेशन कमिटीच्या uh... स्पर्धा असायच्या तर त्याकरता म्हणजे मी उपयोगी पडेन असं वाटलं त्यांना म्हणून त्यांनी मला विचारलं आणि खरोखर आउट ऑफ वे जाऊन माझी अपॉइंटमेंट hey, केली wow. होती त्यांनी मग ते पाच वर्ष सतत इन्कम टॅक्सचं नाटक एक असं असं सतत त्या स्पर्धांमधनं भाग घेऊन सर्व ठिकाणी मला अभिनयाची मराठी हिंदी संस्कृत ते शाळेत असताना वाचन वगैरे असायचं हिंदी गुजराती पण केलेलं आहे संस्कृत संस्कृत पण राज्य नाट्य स्पर्धा असते तर हो, 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 त्यातही हो, हो। दरवर्षी शाळा भाग घ्यायची आणि दरवर्षी मला आतापर्यंत राज्य नाट्य स्पर्धेत सहा रोप्य पदक पण नोकरी करत असताना ठीक आहे एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं नाटक असेल तर ठीक आहे पण बाहेर तुम्ही काम करतच असाल मग हो हो ते कसं ऍडजस्ट करत होतात तुम्ही कि रिहर्सल इतक्या महिना दोन दोन महिने रिहर्सल खूप तारांबळच उडायची अक्षरशः म्हणजे सकाळी गाण्याचा क्लास असायचा पहिल्यांदा बरं तिथून पळत पळत घरी यायचं जेवायचं आवरायचं आणि साडे दहाचं ऑफिस असायचं मग तिथूनच परस्पर आम्हाला थोडस कन्सेशन मिळायचं चार वाजता इन्कम टॅक्सची नाटकाची प्रॅक्टिस तिथून घरी यायचं कि मग मंदिर मध्ये कुठली तरी राज्य नाट्य स्पर्धेची किंवा संगीत नाटकाची प्रॅक्टिस असायची तिथे जायचं ती, ती रात्री बारा एक वाजेपर्यंत वगैरे चालायची आणि मग घरी येऊन झोपायचं की पुन्हा सकाळी सात वाजल्यापासून सुरूच हा स्ट्रगल लोकांना रसिकांना दिसत नाही म्हणजे माझा हा न हे सिरीज करण्या मग हा उद्देश पण आहे की ग्लॅमर दिसतं पण आता एवढं टाईट हो। शेड्यूल आणि कमिटमेंट असते ना नाटक म्हटलं म्हणजे नाटकात तर फारच असं म्हणजे हो। चित्रपटांचं किंवा मालिकांचं शेड्यूल थोडं मागे पुढे हो। काही तब्येतीला झालं तर करता येतं पण इथे काही चॉईसच नसतो दिवशी प्रयोगाला हजर राहिलाच पाहिजे मानसिकही तुम्ही याबरोबरच अनेक संगीत नाटकांमधून पण काम केली आहेत हो त्याबद्दल जरा सांगा म्हणजे मी हो आ... हो जेव्हा हे सगळं हौशी रंगभूमीवर मी काम करत होते ना जेव्हा माझी पळापळ -पड़ भयंकर चाललेली होती तर त्यात संगीत नाटक पण असायचं संगीत नाटकांच्या राज्यस्पर्धा असायच्या तर त्यात भरतनाट्य मंदिराकडनं पहिल्यांदा शारदा केलं होतं आणि कट्यार काळजात घुसली त्यानंतर मग टेलको कलासागरच्या मत्स्यगंधा मालविका अग्निमित्रम अश्वपुष्प या संगीत नाटकांमधनं कामं केली आणि बक्षीसही मिळाली मला रौप्य पदक वगैरे नाट्य परिषदेचं छोटा गंधर्व पारितोषिक पण मला त्याबद्दल मिळालेलं आहे तर माझा संगीत नाटकाबद्दलचा थोडासा असा विचार आहे हा म्हणजे की संगीत नाटक हे कसं असलं पाहिजे तर माझ्या दृष्टीने शारदा हे एक आदर्श संगीत नाटक आहे का तर त्याच्यातले संवाद कथानक हे गाण्यातनं पुढे जातं बरोबर असं उत्स्फूर्तपणे त्याच्यात गाणी आहेत सहज बोलता बोलता पटकन ती गाणी येतात म्हणजे गाणी असं म्हणून ती नाही आहेत जसं संवाद आपण बोलतो तशीच ती गाणी आहेत ती अतिशय नॅचरल वाटतात म्हणून मला असं वाटतं की शारदा हे एक संगीत नाटक आदर्श आहे माझी जी शारदेची भूमिका होती तर मी थोडासा नंतर अभ्यास केला त्या भूमिकेचा तर शारदेला ए, संवाद खूपच कमी आहेत oh. आणि फक्त गाण्यांमधून शारदेची संपूर्ण भूमिका उलगडता येऊ शकते म्हणजे ही खरी संगीत नाटकाची संकल्पना oh. आहे असं मला वाटतं आणि ती शारदेची भूमिका मला करायला मिळाली नंतर आम्ही संस्कृतमधून पण संपूर्ण शारदा केलं होतं तर त्याच चाली वगैरे ठेवून कट्यार काळजात घुसली वगैरे ही नाटकं पण म्हणजे एक वेगळा आनंद मिळाला आणि माझ्या वडिलांची खूप इच्छा होती मगाशी मी म्हटलं तसं की मी गाणं शिकावं आणि हो। त्यांची इच्छा होती स्वयंवर मधली रुक्मिणी मी करावी पण ते काही माझ्याच्यानी झालं नाही ती एक खंत माझ्या मनाला कायमची लागून राहिली आहे आता तुम्ही म्हणाल की संस्कृत नाटकांमधून तुम्ही काम केली आहेत मराठीमध्ये तुम्ही हा विषय मराठी हा विषय घेऊन हो। तुम्ही एम ए केलाय बद्दल बोलल्या जातो की तुमची वाणी फार शुद्ध आहे म्हणजे डिक्शनला आपल्या नाट्य क्षेत्रात म्हणा खूप महत्व असतो त्याचा फायदा का नक्कीच आणि या सगळ्या गोष्टी शाळेतच पक्क्या केल्या गेल्या शाळेत संस्कृत नाटकात दरवर्षी भाग घ्यायचो किंवा हिंदी मराठी गुजराती इंग्लिश असं सगळ्या भाषांमधून भाग घेतला जायचा नाट्यवाचन नाट्यवाचनातसुद्धा जास्त करून तुमच्या आवाजाचाच उपयोग केला जातो ना त्यामुळे आणि आकाशवाणीचं काम आकाशवाणीवर पण आवाजाच्याच माध्यमातनं तुम्हाला सगळं व्यक्त करायचं असतं त्यामुळे ते त्या शालेय जीवनातच हे सगळं पक्कं केलं गेलं आणि ते संस्कार मग कायमचेच होतात आतासुद्धा म्हणजे काम करताना कधीही उच्चारांविषयी कोणी काही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही किंवा आम्हीच उलट हल्ली मराठी भाषा बोलण्याची एकूण आनंदच असतो बऱ्यापैकी तर मला ते मग सहन होत नाही मी सेटवर सुद्धा पुष्कळ वेळा सहकलाकारांना सांगते पण अर्थात ऐकतात म्हणजे माझं तेवढं आहे की कोणी दुरुत्तर करत नाही किंवा माझं ऐकून त्याप्रमाणे सुधारणा करतात स्वतःच्या मला अजून एक म्हणजे मलाच आत्ता कळलं की त्यामुळे रसिकांना कुठपत माहिती असेल माहिती नाही सगळ्यांना माहिती नसेल पण तुम्ही एम ए मराठी केलंय आणि पी एच डी आणि ते जयवंत दळवींच्या नाटकांचा विषय घेऊन याबद्दल मला तुम्ही सविस्तर सांगा काय झालं मी एफ ला असतानाच मला नोकरीची ऑफर आली बरं आणि मग नॅचरली नोकरी सुरू झाली मग गाण्याचा क्लास असायचा आणि नाटकांची प्रॅक्टिस असायची त्यामुळे शिक्षणाकडे जरा थोडस दुर्लक्ष त्यावेळेला झालं झालं म्हणजे मी बी ए कशी कशीच झाले पण मग नंतर ते पाच वर्ष बक्षीस सतत मिळवल्यानंतर मला त्यात काही नाविन्य वाटेन ना असं झालं की काय दरवर्षी मी भाग घ्यायचा आणि बक्षीस मिळवून आणायचं हे आता खूप झालं म्हणजे <laughs> पास आता <laughs> तर मग आणि इन्कम टॅक्स हा तर माझा विषयच नव्हता म्हणजे तिथे ग्रॅज्युएटही नसताना काम करायला लागले त्यामुळे मी एक क्लार्कच तिथे होते तर ते आताही मला काही रस नव्हता म्हणजे डिपार्टमेंटच्या परीक्षा देऊन प्रमोशन वगैरे मिळवण्याचं वगैरे असलं काही माझं ध्येय कधीच नव्हतं आणि नाटकाचं तर वेळ मुरलेलंच होत म्हणून मग एक दिवशी नोकरी सोडून दिली शांतपणाने चौऱ्याऐंशी साली पण अक्षरशः आज नोकरी सोडली आणि दुसऱ्या दिवशीपासून एम ए जॉईन केलं बरं विद्यापीठात बर तर एम ए करत असताना मला एक पेपर जयवंत दळवींच्या नाटकांचा होता बरं आणि डॉक्टर चुनेकर मला शिकवायला होते नंतर त्यांनीच मला गाईड केलं पी एच साठी सुद्धा तर त्या पेपरमध्ये मला मुळातच त्या विषयाचं लायकिंग असल्यामुळे आपोआपच त्याचा अभ्यास खरं तर अभ्यास असा खूप करावाच लागला नाही आणि दळवींची नाटकंच अशी आहेत ना म्हणजे त्यातला oh. आशय त्यातल्या व्यक्तिरेखा कथानक हे इतकं पॉवरफुल आहे आणि असं मनाला भिडणार आहे की मला आपोआपच त्या नाटकाच्या पेपरमध्ये oh. खूप जास्त मार्क मिळाले म्हणजे ऐंशी wow. टक्के मार्क मला मिळाले wow. तर मला आपोआप वाटायला लागलं की जयवंत दळवींच्या साहित्याचा आपण अभ्यास करावा आणि पीएचडी साठी अब... म्हणजे पी एच साठी असं माझ्या आधी मनात आलं नाही तर मी सुरेकर सरांना हे बोलून दाखवलं फक्त ना दळवींचं खूप हे साहित्य म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर पुस्तक आहेत कादंबऱ्या कथासंग्रह प्रवास वर्णन विनोदी साहित्य नाटकं असं मिळून पंच्याहत्तर एक पुस्तक आहेत तर एवढा सगळा हा अभ्यास खूप जास्त होईल कारण एकीकडे मुलगा लहान होता संसार होता मारे तर जमेल का आपल्याला असं वाटत होतं पण मग चुनेकर सरांनी मला असं सा सांगितलं की दळवी हे एक महत्वाचे लेखक आहेत मराठी साहित्यात तर तू संपूर्ण साहित्याचाच अभ्यास कर म्हणजे जयवंतळवी व्यक्ती आणि वाङ्मय या स्वरूपाचाच अभ्यास तू कर म्हणजे एकच फक्त कादंबरी किंवा नाटक असं निवडू नकोस बर तर खूप जड गेलं मला हे <laughs> खरं म्हणजे एकीकडे हेही चालूच होत कुठे नाटकाचं बोलावण ना आलं मालिकेचं बोलवणं आलं की ते करायचंच असं एक असल्यामुळे वेळ लागला मला खूप पण प्रचंड समाधान आणि आनंद मिळाला ते काम करत हे करणं अजूनच कठीण हो ना पण मीन वेल विजयींशी कुठे ओळख हो झाली विजयजींशी आधीच ओळख झाली होती म्हणजे हे जे मी हौशी रंगभूमीवर हो, जेव्हा काम करत होते तेव्हाच पुण्यात माझं बऱ्यापैकी नाव झालेलं होतं सगळ्या स्पर्धांमधनं वगैरे तर विजय आणि मधुकर पाठक म्हणून हो, दिग्दर्शक होते तर त्यांनी पण लक्षात कोण घेतो या हो, त्यांच्या कादंबरीवर सिनेमा करायचं ठरवलं होतं हो, 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 आणि त्यांना खूप जणांनी माझं नाव सुचवलं त्या यमुच्या भूमिकेकरता म्हणून ते माझ्याकडे आले होते विजय त्यांना घेऊन आला माझ्याकडे बरं <laughs> आणि तो सिनेमा काही झालाच नाही बरं एक निमित्त झाला ओले आणि आमचं लग्न त्या निमित्ताने झालं म्हणजे बरं तुमची आणि सुधीर मोघेंची विजयजी एक घट्ट मैत्री तुम्ही कारण तो आधी कविता 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 कार्यक्रम करत होता सुधीर मोघे आणि नंतर तोच कार्यक्रम सुधीरजी हो। कविता पानोपानी नावाने करायला लागले तुमचं कविता म्हणजे या विषयावर खूप मनापासून प्रेम आहे मला ते माहिती आहे त्याबद्दल सांगा खरंच मला सांगायला आवडेल हे आता पहिलं पहिली भूमिका सुहास तांबले म्हणजे माझा चुलत भाऊ जो हो। होता त्याचीच आहे मी अकरावीत असताना एक दिवशी सुहासदा सुधीरला घेऊन आमच्या घरी आला तेव्हा मी पेठेत राहत होते भरतनाट्य मंदिरच्या अगदी जवळच आमचं घर होतं तिथे घेऊन आला त्यांना आणि त्यावेळी शालेय पातळीवर ज्या प्रकारे शिकवलं गेलं होतं आम्हाला कविता गायन कसं करायचं तर एक वसंत बापटांची भव्य हिमालय तुमचा मुचा केवळ माझा सैय कडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन राय गडाते अशी अगदी विरश्रीपूर्ण कविता मी सुधीरल म्हणून दाखवली आणि त्यांनी काय पाहायला माझ्यात मला माहित नाही कारण त्याच्या जा कवितांची जात अगदीच वेगळी आहे आणि मी खूप लहान होते त्या कविता समजायला वगैरे पण त्यांनी काय पाहायला म्हणजे माझे कदाचित हावभाव शब्दांचे उच्चार हे त्यांनी मार्क केलं असेल पण त्यांनी त्या कार्यक्रमासाठी माझी निवड केली आणि मग आमची प्रॅक्टिस सुरू झाली आता ती प्रॅक्टिस म्हणजे खरोखर प्रॅक्टिस अशी नव्हतीच सुधीर मोगे तुलाही माहिती आहे कसा माणूस होता कलंदर हर कलंदर, कलंदर, अगदी, अगदी। आणि त्यांच्या कवितांचा तर काय म्हणजे प्रश्नच नाही तर त्या वेळेला माझ्या वयानुसार मला त्या कविता समजायला जरा अवघड होत्या पण सुधीरनी कधीही मला या वाक्या ओळीचा अर्थ असा आहे या शब्दाचा अर्थ असा आहे किंवा ही ओळ तू अशी म्हण तशी म्हण असं मला त्यांनी कधीच सांगितलं नाही तर तो काय करायचा त्याच्याजवळ प्रचंड कवितांचा हो, गाण्यांचा खजिना म्हणजे एक सतत त्याच्या अंगात ते वाहतच होत रक्तासारखं जुनी गाणी आणि कविता वेगवेगळ्या त्याच पण एक प्रचंड पाठांतर पाठांतर सगळे कुसुमाग्रज बाभ बोरकर शांताबाई गदिमा किंवा ही जुनी तलतची गाणी लताबाईंची गाणी म्हणजे त्याचा वेळच होता अक्षरशः तर तो असा बसला पेटी घेऊन कि त्याला भानच उरायचं नाही आणि तो इतकं मला ऐकवायचा की त्या ऐकण्यातनं मी मात्र ऐकते खूप छान तर त्या ऐकण्यातनं एक आपोआप माझ्यावर संस्कार होत गेले की त्याला असं म्हणजे उलगडून सांगावं लागलं नाही मला कुठली कविता कशी म्हण तर आपोआपच आप ते माझ्या लक्षात आलं की ह्या कविता कशा म्हणायला पाहिजेत कोणत्या कवितेसाठी कसा आवाज वापरला पाहिजे तर तो, तो एक आणि अभिनव प्रयोग होता त्याचा की अशा प्रकारचा कवितांचा कार्यक्रम कुणी कधी केला नव्हता एक नाटकासारखा रंगमंची आविष्कार त्या कवितांचा होता की थोडीशी तंत्राचा वापर करून पार्श्वसंगीत प्रकाश योजना थोडंसं नैपथ्य म्हणजे लेव्हल्स वगैरे असं वापरलं होतं आणि आम्ही नाटकासारख्या कविता म्हणायचो स्टेजवर बर। हा एक अतिशय अभिनव प्रयोग होता आणि माझं फार मोठं भाग्य आहे की सुधीर कविता आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मला तो कार्यक्रम करायला कारे मिळाला आणि अक्षरशः मला जन्मभर पुरेल इतकी शिदोरी मला त्या कार्यक्रमात मिळाली की पुढे कोणत्याही प्रकारचं काम करताना मला कधीच असं अडचण वाटली नाही किंवा प्रश्न पडला नाही मला की हे मी कसं करू आत्ता पण उल्लेख केला की कि सुधीरजी कसा कार्यक्रम बांधत होते किंवा काय त्यांचं प्लॅनिंग टाईट असा बांधलेला कार्यक्रम तुम्ही सुद्धा एक अवकाशातील अवकाश असा हो, हो. एक कार्यक्रम करायचा घर घर ह्या संकल्पना ही संकल्पना होती सब सबकुच मानसिताई असा तो कार्यक्रम होता म्हणजे हो, तुम्ही हो, लिहिलेला हो, हो. त्यात तुमचं गाणं अभिनय सगळंच होत सगळंच होत काय सांगाल त्याबद्दल माझे काका होते सुरेश तांबे हा ते मराठी स्पेशल कोचिंग द्यायचे म्हणजे कसं होतं की अकरावीला इतर विषयांमध्ये सायन्समध्ये गणितात वगैरे मार्क मिळतात आणि मराठीमुळे पर्सेंटेज जायचं मुलांचं तर ते मराठीचं स्पेशल कोचिंग करायचं तर ते करता करता त्यांनी एक युवा स्नेह नावाची संस्था स्थापन केली होती आणि त्या काकांचे माझ्या कलेवर फार लहानपणापासून प्रेम होतं त्यांनी खास माझ्यासाठी काही कथा वगैरे शाळेत असताना लिहिल्या होत्या ज्या मी स्पर्धेत सादर करून बक्षीस मिळवलं होतं मग मोठी झाल्यानंतर त्यांच्याही माझ्याकडनं अशा काही अपेक्षा होत्या ते मला म्हणाले होते की तू असा काहीतरी कार्यक्रम बसव एक पात्री हां म्हणजे मालिकांमध्ये सिनेमांमध्ये नाटकात काम करतेस हे ठीकच आहे ते चांगलंच आहे पण तुझा असा कार्यक्रम तू बसव तू गातेस पण चांगलं अभिनय आणि हे सगळंच आहे तुला कवितांची आवड आहे तर असा एखादा कार्यक्रम तू बसव म्हणून एका कार्यक्रमात त्यांच्या मी ते माझे घर हे गाणं म्हटलं होतं आणि ते गाणं म्हटल्यापासून माझ्या डोक्यात असा विषय लागला तो की खरंच की घर या विषयावर कितीतरी कविता आणि गाणी अशा पटापट -पत माझ्या लक्षात आल्या की हृदय जागा तू अनुरागा म्हणजे असं रूपकात्मक गरे। गरे। हे केलेलं खेड्यामधले घर कौलारू वगैरे अशी पुष्कळ गाणी कविता मला आठवल्या तर ह्या विषयावर आपण कार्यक्रम करू शकतो असं एकदा ठरवल्यानंतर मग मी कोणाकोणाला असं सांगायला सुरुवात केली की तुम्हाला जर काही माहिती असेल ह्या विषयावर तर मला सांगा आणि सुधीरनीच मला एक माधव अचवलांचं किमया नावाचं पुस्तक आधीच प्रेझेंट दिलं होतं तर त्यात माधव अचवलांनी घर ह्या संकल्पनेवरती इतके वेगळे विचार मांडलेत की आपण ह्या जगात संपूर्ण की त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की मुली भातुकली खेळतात छोट्या wow, तर त्या त्यांचं घर करण्यासाठी असं कॉटच्या खाली वगैरे <laughs> जाऊन ते घर आपलं निर्माण करतात तर हे असं का करतात त्या तर ते त्यांच्या वयाला अनुसरून त्यांना जेवढा अवकाश कम्फर्टेबल वाटतो तेवढ्या अवकाशात त्या त्यांचं घर निर्माण करतात आणि तिथे राहतात तर माणसाचं पण असंच होत असलं पाहिजे की या अफाट विश्वात माणसाला स्वतःला अनुरूप असा अवकाशाचा आकार निर्माण करण्याची इच्छा होत असेल आणि तिथेच ती वास्तुशास्त्राची संकल्पना निर्माण झाली की माणसाला अशी इच्छा होते आणि मग तो स्वतःचा अवकाश म्हणजे घर निर्माण अशी, अशी संकल्पना होती, होती। माधव आचीवालांची तर सुरुवातीलाच मी कार्यक्रमाच्या तिथूनच सुरुवात केली होती कार्यक्रमाची आणि तो त्यांच्या पुस्तकातला परिच्छेद निवडून त्याप्रमाणे ते सुरुवात कार्यक्रमाची झाली मग आपोआपच मला खूप जणांनी मदत केली माझ्या नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी वेगवेगळ्या कविता काही गद्य उतारे लेख असं मला मिळालं आणि मग त्या त्यांना एडिट करून किंवा आणि मी असं ठरवलं होतं की एकच एक प्रकारचं असं हे येता कमाने किंवा घराची वर्णनं करणाऱ्या पुष्कळ कविता आहेत गाणी आहेत तर एक मुद्दा आल्यानंतर पुन्हा तेच येतात प्रत्येक वेळी वेगळा मुद्दा त्याविषयी वेगळा दृष्टिकोन आला पाहिजे तर मला माझ्या नशिबाने खरच खूप छान मटेरियल मिळालं बर आणि त्याचा उपयोग करून मी ते एडिट करून एक तासाभराचा कार्यक्रम तो बसवला होता आणि माधव आचवलांच्या ह्या अगदी मूलभूत संकल्पनेपासून ते संत ज्ञानेश्वरांच्या हे विश्वची माझे घर इथपर्यंत ती संकल्पना नेली होती मग मी आता आता छान गाण्याचा विषय निघालाय तर दोन ओळी गुणगुणणार का बापरे सध्या गाणंच फक्त चालू नाही बाबतीत माझ पहिल्यापासूनच असं झालंय की फार जिद्दीने मी केलं नाही गाणं आणि सध्या तर अजिबातच मी म्हणत नाही अं प्रयत्न करते हो ते माजे घर ते घर ते माजे घर ते माजे घर जगावे गळे गेल सुन्दर असेल सुन्दर ते मा जे गे माजे गर, ते माजे घर ते, माजे गर, ते... माझे घर क्या बात है <laughs> फार सुंदर असा अजिबात वाटत नाही की तुम्ही <laughs> मधला काळ काही काळ तुम्ही गायला नाहीत वगैरे मला याची पूर्ण कल्पना आहे की स्पेशली अभिनय क्षेत्रात स्टेजवर बरेचदा लाऊड बोलायला लागतं हे सगळे त्याच्यात आवाज सांभाळणं ही तारेवरची कसरत असते खरंच पण तुम्ही मस्त गायलात मजा आली थँक्यू आता मी एका महत्त्वाच्या टप्प्याकडे वळणार आहे तो म्हणजे तुमचा अत्यंत गाजलेला चित्रपट पुढचं पाऊल म्हणजे एक युनिक सिनेमा होता मुझे तो म्हणजे एक तर राजदत्त साहेबांचं सा दिग्दर्शन आणि बाबूजींचं संगीत दोन पुढचं पाऊल होऊन गेले एक मंदी पिकली करवंद तेही बाबूजींचं संगीत आणि काळानुसार बदलत गेलेलं सगळं संगीत त्यात एकाच या जन्मीजणूसारखं गाणं त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि त्यात तुम्ही प्रमुख भूमिकेत होता तो अजून म्हणजे आम्ही लहानपणी बघितलेला सिनेमा अजून जात नाही तो डोक्यातनं <laughs> त्याबद्दल सांगा विजय uh, विनय नेवाळकर असे मित्र म्हणजे तेही आधी सिनेमाच्याच क्षेत्रात धडपड करत होते तर कर त्यांनी ट्रॉयका फिल्म्स कंबाईन नावाची एक संस्था स्थापन केली होती बरं आणि आधी शापित नावाचा सिनेमा हो, केला हो, तो ना। होता तोही खूप गाजला आणि अप्रतिमच सिनेमा होता म्हणजे तर मग दुसरा सिनेमा हुंडाबळी या विषयावर हो, पुढचं पाऊल करायचं ठरवलं होतं हो, आणि राजदत्तजी दिग्दर्शन करणार होते आ, मी आमचं लग्न झालेलं होतं हो, तर असा एक विषय निघाला की मी हिनी कामं केलेली आहेत आत्तापर्यंत तर आपण हिलाच का घ्यायचं नाही सिनेमात पण असं नुसतंच घ्यायचं असं म्हणून नाही तर माझी स्क्रीन टेस्ट घेतली व्यवस्थित आणि मग त्यात पास झाले म्हणून राजदत्तजींनी माझी निवड त्या भूमिकेसाठी केली इथपासूनच म्हणजे माझा भाग्ययोग सुरू होतो <laughs> <सुछा। laughs> मग काम करायला बरोबर आशालता वाबगावकर हो। माझ्या सासूबाई होत्या हो। यशवंत दत्त माझे हो। सासरे होते, होते। निळू फुले माझे वडील होते सुहासिनी देशपांडे माझ्या आई होत्या प्रशांत दामले होता आता हो। त्यावेळेला त्याची पण सुरुवातच होती अगदी पण हो। त्यांनी शेजारीच्या मुलाचं हो। काम केलं होतं हो। तर असा एक इतका चांगला योग त्या सिनेमाच्या निमित्ताने आला आणि मग बाबूजींचं संगीत हो। सुधीर मोघेचे शब्द घेता शब्द। आणि आशाबाईंचा आवाज म्हणजे मी असं माझा विश्वासच बसत नाही कधी कधी की ही खरोखर माझी श्रीमंती आयुष्यातली की एका त्या गाण्याच्या धाग्याने या एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांशी माझं आयुष्य बांधलं गेलं तर हा अनुभव एक विलक्षणच माझ्या वाट्याला आला आणि काम करताना पण इतका आनंद मिळाला ना की म्हणजे राजदत्तजी हे खरोखरच नावाप्रमाणे मायाळू आहेत त्यांनी कधीही ते ओरडायचे नाहीत रागवायचे नाहीत कसं तुमच्याकडनं काम करून घ्यायचं कसा सीन समजावून अगदी शांत स्वरात ते समजावून सांगणार आणि छान काम करून घ्यायचे आणि तुमची स्पेशलिटी होती वन टेक आर्टिस्ट होतात तुम्ही uh, म्हणजे मोस्टली तर त्याच्यासाठी सुद्धा हे खरं नाटकच कारण आहे हा।, हा।, हा की पाठांतर हावभाव काय दाखवायचे याविषयी कधी मनात काही शंकाच नसायच्या म्हणजे एक दिग्दर्शकांनी सीन समजावून सांगितला तो समजला की मग पुढे काही प्रश्नच नसायचे फक्त एक सिनेमा हे माध्यम नवीन होतं मला त्यामुळे मला आत्ताही तो सिनेमा बघताना थोडंसं जाणवतं की कि एक किंचित अवघडले पण आहे माझ्या हालचालीत फक्त आता ती भूमिकाच तशी होती की अशी दबावाखाली वावरणारी सून घरातली असं असल्यामुळे ते खपून गेलं तिथे पण राजदत्तजींचं असं एक म्हणणं होतं तुमच्या बाबतीत की काही मी समजवण्याच्या आतच ज्या हो हो। अभिनेत्रींना मी काय मला काय सांगायचं हे समजतं त्या हो। अभिनेत्रींपैकी तुम्ही एक आहात ही मोठी पावती हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं असं माझ्याबद्दल आणि खरंच त्यांचं प्रेम आहे माझ्यावर <laughs> एक कलाकार म्हणून मला मा, खूप वाव त्यांनी दिला आहे पुढचं पाऊल नंतर लगेचच म्हणजे मला असं वाटलं की आपण म्हणावं दत्ताजींना की मला पुन्हा एकदा काम करायची इच्छा आहे तुमच्याकडे तेव्हा ते म्हणाले मला की योग्य संधी आली की दार ठोठावीन आणि त्याप्रमाणेच गोट्या मालिकेसाठी हो, फोन करून त्याच मुद्द्यावर मी येणार होतो की दुसरा टप्पा तोच हो, हो, की पुन्हा राजदत्तच हो, दिग्दर्शक आणि त्या म्हणजे तुम्ही गोट्याची आई म्हणून सगळ्या रसिकांपर्यंत तुम्ही घरोघरी पोहोचला होता आणि एक मला म्हणजे कानावर आलेली अशी गोष्ट की सुलोचनाबाईंनी तुमची खूप तारीफ केलेली होती आणि दुसरं जयश्री गडकरांनी असं विधान केलं होतं की मला या बाबतीत हेवा वाटतो तुझा ती <laughs> जर भूमिका मला मिळाली असती तर आनंद झाला असता दोन <laughs> मोठ्या अभिनेत्रींनी एवढं कौतुक केलेलं काय वाटतं तुम्ही तुम्ही सांगा त्याबद्दल खरंच ती भूमिका खूपच छान होती म्हणजे त्या भूमिकेला पैलू होते खूप चांगले की एक त्या गोट्या हा तिच्या पोटचा मुलगा नसून सुद्धा oh. त्याच्यावरती मायेचा वर्षाव करणं आपली मुलगी आणि त्याला एकाच लेवलवर समजून दोघांना सारखी वागणूक देणं आणि मग एकदा आई पण पत्करल्यानंतर फक्त वेडी माया करून भागत नाही तर त्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने कधी कधी कडक पण व्हावं लागतं शिस्त लावावी लागते खूप गोष्टी समजावून सांगाव्या लागतात तर ते सगळं ती आई म्हणून गोट्यासाठी करते आणि असे एक खूप प्रसंग छान निर्माण केले होते की माझ्या अभिनयाला त्याच्यात खूप वाव मिळाला म्हणजे एक खूप महत्त्वाची भूमिका त्या मालिकेत एपिसोड्स खूप कमी होते जेव्हा असं आठवड्याला एक एपिसोड हो। हो। होता दूरदर्शन होतं फक्त त्यावेळेला बाकी चॅनेल्स नव्हते तर आठवड्याला एक एपिसोड ह्याप्रमाणे आणि तेव्हा असं तेराच्या पट्टीत वाढवून मिळायचे पहिल्यांदा तेरा, तेरा। एपिसोड मग सव्वीस झाले मग त्याचे एकोणचाळीस झाले तर तेहतीस एपिसोड झाल्यानंतर राजदत्ताजींनी सांगितलं की आता बास <laughs> आणखीन पाणी घालणं शक्य नाही तर हे आजच्या दृष्टीने विचार <laughs> केला तर ही इतकी वेगळी गोष्ट आहे आणि म्हणजे त्यांच्या स्वभावाचा म्हणा किंवा त्यांच्या कामाच्या पद्धतीचा हा एक इतका चांगला भाग आहे की पाणी घालणं ना शक्य नाही म्हणजे ही गोष्ट आता अशी असूच शकत नाही कितीही पाणी घालू शकतात <laughs> उलट पाणीच घालायला जास्त तर ते त्या काळात त्यांनी असं केलं त्यामुळेच त्या मालिकेचा दर्जा खूप टिकून राहिला अजूनही त्या मालिका लक्षात आहेत लोकांना हो हो म्हणजे मला अजून गोट्याची आई म्हणूनच जण बरोबर म्हणजे आठवड्याला एक एपिसोड असल्यामुळे तिची लोकांना एक तर उत्सुकता उत्सुकता होती म्हणजे पुढेही तुमच्या कितीतरी मालिका गाजलेल्या हो हो त्याबद्दल तुम्ही बोला जरा काहीतरी माझं ना असं हो। झालंय की गोट्या मालिका झाल्यानंतर एकतर हे सगळं क्षेत्र मुंबईत असतं हो। आणि मी पुण्यात हो। राहत होते मी संसारात पण तितकीच गुंतलेली होते मुलगा लहान होता हो त्यामुळे मी आपणहून कधी फारसा प्रयत्न हो। केला नाही आणि त्यामुळेच असेल की तसं मर्यादित काम केलंय मी असं खूप म्हणजे एक आयुष्यभराचं करिअर म्हणून जसं सतत लोक काम करत राहतात तसं मी नाही करू शकले पण सिलेक्टेड काम केलं जे केलं ते ते केलं ते 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 कारे दुरावा मला ऑफरच झाला नाही तशा अशा आलतू फालतू भूमिका चांगला आहे ना कारण तुम्ही एक तुमचा एक बेंचमार्क सेट केलेला असणार माझी अवघाची घाट संसार सगळी हिट म्हणजे संध्याकाळी तसे टायटल सॉंग सुरू अगदी गोट्यापासून हो, हो. म्हणजे अजूनही अशोक पत्की कार्यक्रमाची सुरुवात करताना की गोट्याच्या एक अभिनव गोष्ट झाली ना शीर्षकावर काम करण्याची पद्धत सुरू झाली खरोपर्यंत असं मालिकेचं शीर्षक काहीतरी उठावदार वेगळा आहे चांगली कविता चांगली चाल असं तेव्हापर्यंत फारसं नव्हतं ते गोट्या मालिकेपासून सुरू झालं आणि फार मोठी कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांची म्हणजे इतक्या पाच हजार जिंगल्स म्हणजे एका लाईनीत लोकांपर्यंत पोहोचवणं दहा सेकंद वीस सेकंद तीस हो सेकंद हो किती अवघड काम आहे आणि टायटल सॉंग म्हणजे हातखंड आहे खूप मानसीतही तुम्ही काही काळ आकाशवाणी वर सुद्धा काम केलंय तो म्हणजे कधी ते नेमकं म्हणजे आकाशवाणीवर अजूनही मी आहे बर, आर्टिस्ट म्हणून चाळीस वर्ष होऊन गेले त्याला पुरुषोत्तम करंडकचं बक्षीस मिळाल्यानंतर मी तिथली ऑडिशन दिली आणि कायमचीच म्हणजे आता आर्टिस्ट बर, आहे मी आणि मला आकाशवाणीवर काम करायला खूप आवडतं कारण फक्त आवाजातन तुम्हाला सगळं व्यक्त करायचं असतं तर ते एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे बरोबर आणि आकाशवाणीवर मला खूप चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळाल्या म्हणजे तेव्हा पुरुषोत्तम जोशी होते ड्रामा इन्चार्ज तर श्रुतिकांचा श्रुतिकांची निवडसुद्धा इतकी छान असायची आशय खूप छान असायचा व्यक्तिरेखा खूप छान असायच्या तर अशा खूप छान छान श्रुतिका मला करायला मिळाल्या मग नंतर आकाशवाणीवर सुद्धा मालिका छोट्या छोट्या करण्याची हे सुरू झाली तर त्यात गोनी दांडेकरांच्या मृण्मयी कादंबरीवर बरं ज्योत्स्ना देवधरांनी बर। केली होती मालिका काहीतरी तीन चार भागात मला वाटतं केली होती आणि स्वत त्या मालिकेत काम करणार होते बाबांचं बरं अच्छा तर जेव्हा आमचं रेकॉर्डिंग चालू होत तर सगळ्यांना आप्पा खूप छान छान वा खूप छान वाचलत असं कौतुक करायचं प्रत्येकाचं पण मी वाचायची म मध्यवर्ती जी भूमिका होती मृणमायची ती मी करत होते मी वाचायला लागले की फक्त डोळ्यातनं घळाघळा पाणी यायचं त्यांच्या मला कळायचं नाही मी तशी वयाने लहान होते मला की क कळे ना की यांना नेमकं काय म्हणायचं आहे म्हणजे मग जेव्हा लंच टाईम झाला तेव्हा मी विचारलं म्हटलं आप्पा माझं काही चुकतं आहे का म्हणजे सांगा तुम्ही मला काही तुम्हाला सुधारणा हवी असली तर तेव्हा ते जे वाक्य बोलले ना मी कधीच आयुष्यभर विसरू शकणार नाही कारण ते मला म्हणाले अक बाळा जे असं शब्दां वाटे बाहेर पडत नाही ना ते असं डोळ्यां वाटे बाहेर पडतात म्हणजे ही एक केवढी मोठी पावती होती मग एक दिवस ते माझ्या घरी आले आणि ती मृण्मयी कादंबरी सही करून मला त्यांनी भेट म्हणून दिली तीही मी आजपर्यंत अगदी जीवाभावानी जपून ठेवलेली आहे हा एक अनुभव नंतर मग वंशवृक्ष ह्या भैरप्पा एस एल भैरप्पांच्या कादंबरीवर पण मालिका केली होती त्यातही डॉक्टर लागू होते अमृता सुभाष होती चंद्रकांत काळे असे खूप मोठे मोठे लोक होते त्या मालिकेत त्याही मालिकेत मला खूप चांगला रोल करायला मिळाला आणखीन पण नंतर दोन तीन मालिका केल्या असं खूप म्हणजे आकाशवाणीवर चांगलं काम मला खूप करायला मिळालं आणि ते मला खूप आवडतं म्हणजे मी कधी कधी गौरीला मुद्दाम फोन करून सांगते की अगं मला बोलवत जा मला खूप आवडतं आकाशवाणीवर काम करायला माने अनेक रंगमंचीय कार्यक्रमांमधून तुम्हाला निवेदन करताना बघितलंय फॉर एक्झाम्पल नक्षत्रांचे देणे शांताबाई त्यात तुम्ही हो, होताच तर असे अजून कुठले बरेच कार्यक्रम ज्या तुम्ही निवेदन करत होता तसे मला आवडतं निवेदन करायला सुद्धा त्यात एक वेगळा तुमच्या बुद्धीचा पण कस लागतो आणि निवेदन करण्याची एक वेगळी शैली असते ती पण तुम्हाला आत्मसात तिथे फार नाटकीपणा किंवा हे असं काही नसतं आणि एका ठिकाणी उभं राहून किंवा बसून ते करायचं असतं त्यामुळे तशा म्हटलं तर मर्यादा पण आहेत आणि एक त्याचंही वेगळं आव्हान आहे आकाशवाणी सारखं हो नक्कीच तर मला खूप चांगल्या चांगल्या कार्यक्रमांचं निवेदन करण्याची संधी मिळाली असे संस्कृतिकनी शांताराम बापूंच्या निमित्त एक मोठा कार्यक्रम केला होता त्याच निवेदन मी केलं होतं नंतर त्यांनीच वैभव नाट्य संगीताचे किंवा चित्रपट संगीताची वाटचाल अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम केले तर त्या कार्यक्रमांचं पण निवेदन करण्याची संधी मला मिळाली त्यानंतर विजय गोळेकरांनी अर्घ्य हे एक कर्णाच्या जीवनावर आधारित असं काव्य लिहिलं होतं त्याला संगीत दिलं होतं सलील oh. आणि त्याचंही निवेदन मी केलं होतं म्हणजे अभिवाचन केलं होतं त्यानंतर ऋतुचक्र दुर्गाबाई भागवतांच्या ऋतुचक्रावर आधारित wow. म्हणजे ऋतूंप्रमाणे रागांची योजना करून अनुराधा कुबेर आणि wow. रघुनंदन पणशीकर wow. हे गायचे Bar. चैतन्य कुंटे ने ते सगळं योजना केली होती आणि त्या ऋतुचक्रचं अभिवाचन मी केलं होतं त्या कार्यक्रमात हा एक अगदी माझ्या फार लक्षात राहिलेला आणि खूप आवडलेला कार्यक्रम आहे मला तो तर अशा काही अगदी मोजक्याच पण छान दर्जेदार अशा कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली एक तू म्हणालास नक्षत्रांचे देणे नक्षत्रांचे देणे आणि तू म्हणलास ना मगाशी की सुधीर कसं संहिता बांधून घट्ट हे कार्यक्रम करायचा तर त्याचं एक ते फार चांगलं उदाहरण आहे शांताबाईंच्यावरचं म्हणजे त्याचा आम्ही इंदूरला वगैरे पण प्रयोग केले।, केले दहा हजार लोक निशब्दपणे कविता ऐकतायत म्हणजे आता त्या कार्यक्रमात काही सगळीच लोकप्रिय गाणी किंवा होते असं नाही शांताबाईंच्या आत्मचरित्रावर आधारित असं ते होतं अरुणा ढेरे आणि मी ते आत्मचरित्र मधून वाचायचो आणि त्यांच्याच कविता पण म्हणायचो तर सगळंच काही लोकांना माहिती होतं असं नाही पण त्याची योजना इतकी सुंदर केलेली होती आशयाला धरून की तो एक फार सुंदर कार्यक्रम मला कर तसंच तुमच्या बाबतीत असं बोलल्या बोललं जातं की एक अत्यंत सिन्सिअर दिलेलं काम चोख करणार जबाबदारी घेतलेली पूर्ण निभवणार म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे स्वरानंदचाच एक कार्यक्रम होता स्वर प्रतिभा काय वेळेवर ज्या निवेदन करणार होत्या त्या येऊ शकल्या नाही हो, पण हो। तो विषय असा होता ना की अभिषेकी भुवनवर तो कार्यक्रम सगळा हो। पण तो तुम्ही फार सुंदर केला असं मला कळलं हो बडोद्याला होता तो कार्यक्रम आणि शैला मुकुंद म्हणजे तिनेच लिहिलेला ले आहे ते सगळं पण काही कारणाने ती बडोद्याला येऊ शकणार नव्हती म्हणून मी ते कार्यक्रम केला होता तो अच्छा मला या व्यतिरिक्त जसं काव्यात तुम्ही रमता नाट्य क्षेत्रात आहातच म्हणजे अभिनय गाणं आहे हे सगळं आहेच या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले छंद <laughs> मला स्वयंपाक करायला खूप आवडत <laughs> मला स्वतःला खाण्याची खूप आवड आहे आणि करून घालण्याची पण आवड आहे आणि आमच्या घरी तुला तूल, माहिती आहे आमचं घर कसं आहे हो, हो। तर आम्ही खूप माणसं जमवतो आणि नाना प्रकार करून लोकांना खायला घालायचे ह्याची हा फार आवड आहे <laughs> म्हणजे विजयला पण ती आवड खूप आहे आणि पूर्वी म्हणजे आता सिनेमाच्या क्षेत्रात असताना यायचे पण आमच्याकडे खूप लोक सतत यायचे सुद्धा खूप सतत यायचे जायचे आमच्या घरी एकूणच येणं जाणं खूप होतं त्यामुळे माझ्या या आवडीला चांगलं खतपाणी पण मिळालं त्यामुळे <laughs> <laughs> <मुणे। laughs> मला एका तुमच्या स्वभाव वैशिष्ट्य असतात ना त्याच्याकडे मी येतो आत्ता म्हणजे खूप एक एक तुमचं नेचर फार गोड आहे की वेगळं नेचर आहे म्हणजे हे तुमचं खरं तर असं क्षेत्र आहे की या अशा झगमगत्या दुनियेत खूप लोक आपलं थो थोडंसं एखादं कुठलं थो तरी सिरियलचे चार एपिसोड हो, टेलिकास्ट झाल्यानंतर हो, लोकांचा वागण्यामुळे फरक पडतो पण पढ़त। तुम्ही इतक्या डाऊन टू अर्थ आहात इतक्या सिंपल आहात मी तुम्हाला अनेक वर्षांपासून तसंच बघतोय अशा झगमगत्या दुनियेत तुम्ही कशा राहता अशा तो खरंच स्वभावाच आहे माझा म्हणजे मला आपण काहीतरी खूप वेगळं करतोय वगैरे असं वाटतच नाही आणि काम केल्यानंतर प्रसिद्धी मिळते आपोआप त्यात म्हणजे आता आणि या मालिकांमुळे तर अक्षरशः एका रात्रीत तुम्ही स्टार होऊन जाता खरं आहे आता ह्या तुमचं कॉन्ट्रीब्युशन खरं म्हणजे काहीच नाही बरोबर ते त्या माध्यमाच किमया आहे हे मान्य आहे मला पण तुम्ही पीएचडी डी केल्यानंतर मी कधी असं कुठे बघितलं नाही डॉक्टर मानसी मागेकर <laughs> हे सुद्धा तुम्ही म्हणजे इतक्या तुम्ही साधे आहात ही माझ्या सरांची शिकवण आहे डॉक्टर ते स्वतः इतके साधे होते एवढा प्रचंड अभ्यास त्यांचा संशोधन पण त्यांनी स्वतः कधीच डॉक्टर ही पदवी लावली नाही नावाच्या मागे आता तेवढं तर शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं <laughs> <laughs> आणि म्हणजे कलाक्षेत्रात त्याची आवश्यकता पण नाही मला असं वाटतं नेहमी की या क्षणिक गोष्टी आहेत प्रसिद्धी पैसा तर त्यात जास्त अडकून न पडता आपण आपल्या कलेवर कॉन्सन्ट्रेट करावं ते काम किती जास्तीत जास्त चांगलं करता येईल ह्याचा प्रयत्न करावा जरी आपल्या कित्येक गोष्टी हातात नसल्या की मालिकेत तुमच्या वाट्याला काय सीन येईल कधी तुमचं काम असेल कधी तुम्हाला काढून टाकलं जाईल मालिकेतनं या काही गोष्टी हातात नसतात आपल्या पण तरी जे वाट्याला येतात सीन ते जास्तीत जास्त मनापासून करायचे एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो आणि या क्षेत्राचं एक हल्ली खूप झालं आहे असं तू म्हणतोस असं आणि म्हणजे मुलांना खरंच त्या मर्यादा कळत नाहीत आपल्या एका एक रात्रीत आपण प्रसिद्ध झालो आहे म्हणजे आपणच काहीतरी खूप मोठं काम केलं आहे आणि आपल्यालाच त्याचं क्रेडिट आहे असं समजून चालणं किंवा असंही होतं की खूप जण मला भेटतात लहान लहान मुलांच्या आया पालक की आमच्या मुलाला मुलीला सी सिरियलमध्ये काम करायचं आहे तर तुम्ही मदत कराल का अरे असं नसतं <laughs> मी पाचवीत असल्यापासून वेगवेगळ्या स्पर्धांमधनं ह्याच्यातनं भाग घेऊन शिकत शिकत आले पुढे आणि मग सर्वात शेवटी मालिका करायला लागली तर तुम्ही एकदम पहिलीच उडी कुठे तिथे मारता असं नाही बरोबर नाही ह्या अपेक्षा अशा करणं त्याला कारण हेच आहे की लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं बरोबर की कशी ही व्यक्ती एका एपिसोडमध्येच प्रसिद्ध झाली मग त्याचं अट्रॅक्शन वाटतं लोकांना माझ्या मते हे चूक आहे असं असता कामा नये पहिल्यांदा तुम्ही कलेवर प्रेम करा कलेशी निष्ठा ठेवा आणि मग ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यासाठी तुम्हाला काही वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही आहे मानसिताई आय थिक अगदी शॉर्ट नोटीसवर म्हणजे मी खरंच तुम्हाला पटकन फोन केल्यावर लगेच <laughs> तारीख ठरून आपण दोन दिवसात oh. हे सगळं आपण घडवून आणलं माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मनापासून धन्यवाद कर मला पण खूप आनंद झाला आणि आपल्या गप्पा छान रंगल्या त्यामुळे <laughs> मी पण धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार मी मानसी मागेकर स्वरश्री या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा